नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली आहे आजच सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर पव्यात बेंगलोर अलाहाबाद व जुन्नर आळे फाटा या बाजार समितींचा दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार वीसचा चा सविस्तर कांदा रिपोर्ट सर्वप्रथम पाहूयात बेंगलोर बेंगलोरमधील यशवंतपुरा मार्केटमध्ये आज तीस हजार दोनशे एक्क्याऐंशी गुन्ह्यांची आवक झाली होती एक दोन लॉटला बाजारभाव दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर मोठ्या साईज कांद्यांना दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते मुक्कल साईज कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाले आहेत तर मीडियम साईज दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते गोलटा या प्रतीचे कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तर गोल्टी एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली आहे चिंगळी या प्रकारच्या कांद्याला पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तर कर्नाटकाचा लोकल कांदा एक हजार ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव कर्नाटकामधील लोकल कांद्याला होते तर अलाहाबादमधील मार्केटमध्ये आज सुपर क्वालिटीच्या कांद्यांना एक हजार ते एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत प्रति चाळीस किलोप्रमाणे बाजारभाव होते तर मुक्कल साईज कांद्यांना नऊशे ते नऊशे पन्नास रुपये चाळीस किलोपर्यंत बाजारभाव होते तर गोलटा या प्रतीचे कांदे सहाशे ते आठशे रुपये प्रतिचाळीस किलोप्रमाणे अलाहाबादमध्ये आज विक्री झालेले आहेत त्यानंतर जुन्नर आळी फाटा या बाजार समितीमध्ये आली होती सोळा हजार तेरा क्विंटलची कमीत कमी बाजारभाव होते एक हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव दोन हजार सहाशे रुपये क्विंटल होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आळे फाटा येथे पाहायस मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर